नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद भरती दोन हजार एकोणीस ज्याच्यामध्ये आरोग्य विभागाच्या पाच संवर्गाचं तुमचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे पंधरा आणि सोळा ऑक्टोबरला परीक्षा तुमच्या होणार आहेत त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा तर पहा ही माहिती बघण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो जी पंधरा आणि सोळा ऑक्टोबरला तुमची परीक्षा होणार आहे तीच परीक्षा तुमची होणार आहे त्याच्यामध्ये अजून चेंजेस झालेले नाहीत तोच जी आर अजून कायम आहे त्यानुसारच तुमच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत आजपर्यंत तरी तो जी आर चेंज झालेला नाही परंतु भविष्यामध्ये त्याच्यामध्ये काही चेंजेस जे आहेत विद्यार्थी मित्रांनो होऊ शकतात काय चेंजेस होऊ शकतात त्याचीच माहिती विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये दिलेली आहे तर पहा ग्रामविकास विभागाने जाहीर केलेली आरोग्य विभागाची भरती पुन्हा लांबणीवर पडणार आहे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने पंधरा अठरा आणि सोळा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा होणाऱ्या परीक्षा पुन्हा पुढे जाणारा सुनाव्याने वेळापत्रक जाहीर करण्याच्या हालचाली सुरू आहेत तर काय म्हटलं याच्यामध्ये पहा काही तांत्रिक अडचणी आहेत जसे की विद्यार्थी मित्रांनो काही तांत्रिक अडचणी त्याची माहिती खाली आपण बघूयात मार्च दोन हजार एकोणीसच्या अंतर्गत ग्रामविकास विभागाकडील आरोग्य विभागाच्या जिल्हा परिषद अंतर्गत गटक संवर्गाच्या पदभरतीसाठी राज्यभरातून सव्वा लाख अर्ज आले परंतु याआधीची प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती त्यामुळे खाजगी कंपनीकडून करण्यात येणारी ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती गेल्याच आठवड्यात या भरतीला पुन्हा मान्यता देत सत्तावीस ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू करून पंधरा व सोळा ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते परंतु त्यावेळी अर्ज केलेले अनेक जण आता वयोमर्यादा त्यांची उलटून गेलेली आहे तर पहिली तांत्रिक अडचण आहे विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेस अर्ज केलेल्या उमेदवारांचं वय त्याची म मर्यादा आता उलटून गेलेली आहे त्याबद्दल जी आरमध्ये कुठलीही नोंद नाही त्यानंतर काही गटांच्या आरक्षणाचाही प्रश्न आहे दुसरी गोष्ट आहे आरक्षणाबद्दल विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये सविस्तर माहिती नाहीये त्यानंतर पहा त्यामुळे ही परीक्षाही पुढे जाणार असून लवकरच नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे पुढं जाणार असून म्हटले आणि लवकरच नवीन वेळापत्रक देखील जाहीर केलं जाईल तर अजूनपर्यंत मात्र विद्यार्थी मित्रांनो तसा कुठलाही निर्णय झालेला नाही परंतु होऊ शकतो कारण की याच्यामध्ये बरुचश्या तांत्रिक अडचणी आहेत सर्वात मोठी तांत्रिक अडचण आहे एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांबद्दल कुठलीही याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नोंद नाहीये त्यामध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रयोगशाळ तंत्रज्ञ औषध निर्माता आणि ग आरोग्य प्रयोगक या पाच संवर्गातील पद भरली जाणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे चार पाच प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांबद्दलचा ज्याच्यामध्ये अर्ज करताना काही जिल्हा परिषदांनी म्हणजे त्या कंपनीने काय केले होतं की सर्वच संवर्गासाठी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी लिस्ट केलेली होती जसं की त्या जागा ज्या होत्या त्या ओपनसाठी आणि विद्यार्थी मित्रांनो दिव्यांगांसाठी होत्या दोन हजार एकवीसमध्ये अर्ज करण्यासाठी परंतु अर्ज भरताना मात्र तिथं एस सी एस टी एन टी बी एन टी सी ह्या सर्वांसाठी काय होतं तिथं जी कॅटेगरी आहे ते निवडण्याचं ऑप्शन होतं त्या कंपनीमार्फत फॉर्म भरताना ऑनलाईन मग हा डी डीडी पीच्या वेबसाईटवर तुम्ही ज्यावेळेस अर्ज भरले होते दोन हजार एकवीसमध्ये त्यावेळेस तर त्याच्याबद्दल आता काय करायचं नेमका हा एक तांत्रिक मोठा प्रश्न का आहे कारण की बऱ्याच ज्या कॅटेगरीला जागा नव्हत्या त्या विद्यार्थ्यांनी देखील अर्ज भरलेले आहेत ओपन आणि दिव्यांग कॅटेगरीसाठी अर्ज त्यांनी काढलेली होती परंतु त्याच्यामध्ये कंपनीनी चूक केलेली आहे खर तर त्याबद्दल काय करायचं हा एक तांत्रिक प्रश्न आहे तर जी आर विद्यार्थी मित्रांनो जो आहे तो आहे तसंच राहील वेळापत्रक आहे तसंच राहील फक्त काय होईल पुढे एक आठ ते नऊ दिवस पुढं जाईल परंतु विद्यार्थी मित्रांनो जास्त दिवस पुढं जाणार नाही अजून आज, अजूनपर्यंत तर चेंजेस झालेले नाही आहेत परंतु ह्या तांत्रिक अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हालचाली ज्या आहेत त्या सुरू आहेत त्याच्यामुळं थोडंसं पुढं जाऊ शकतो परंतु परीक्षा तुमच्या शंभर टक्के होणार आहेत आता विद्यार्थी मित्रांनो परीक्षा हो कधीही होऊ म्हणजे या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दहा दिवसांनी होऊ पुढं की आठ दिवसांनी होऊ परंतु तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा कारण की शंभर टक्के आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये हालचाली सुरू आहेत आणि पुन्हा जरी वेळापत्रक झालं तरी लगेच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परीक्षा होतील कारण की याला जास्त वेळ लागणार नाही परंतु अजूनपर्यंत तरी चेंज झालेलं नाही आहे जर तसं काय अपडेट आलं तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहे तुमचा अभ्यास तुम्ही सुरू ठेवा अजूनपर्यंत चेंज झालेला नाही अजून पण पंधरा आणि सोळा ऑक्टोबरलाच तुमच्या परीक्षा होणार आहेत फक्त विद्यार्थी मित्रांनो चेंज झालं की लगेच तुमच्यापर्यंत त्याची माहिती दिली जाईल त्यासाठी तुमचा अभ्यास तुम्ही रोज करत राहा धन्यवाद